20 वर्ष झाली देवाने हा देह बनवून, आजपर्यंत या काही बाईला उपयोग झाला नाही या देहाचा। तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझं आयुष्य कसं बदलून गेलं। कोकणात राहायचं आणि माशाला हात लावायचा नाही, राहणार रत्नागिरीचा आणि हापूसची चव माहित नाही अशी अवस्था झाली आहे माझी नेहा। नेपाळमध्ये आज सकाळी 6 ते 8 दरम्यान पुन्हा जाणवले भूकंपाचे धटके। मोबाईल ॲपवरून होणाऱ्या प्रायव्हेट टॅक्सी बुकिंग विरोधात आज मुंबईत पूर्ण दिवस चालणार रिक्षा चालकांचे आंदोलन। आंध्र प्रदेशच्या नेल्लोरमध्ये 86 लाखांचा दरोडा घालण्याच्या आरोपाखाली IPS ऑफिसरला अटक। यमनमध्ये अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात अल कायदा नेता अबू बशीर नशीर अल वहिशी याचा मृत्यू। ट्युनिशियामध्ये भीषण ट्रेन अपघात, 18 जणांचा मृत्यू तर 98 जखमी। काय नाही, मी तिला जरा ते समजावून सांगत होतो, तिला जरा ते मंगळाच। तिचं त्या कपिल बरोबर लफडं आहे। चायनीज स्मार्टफोन मेकर कंपनी Xiaomi ने भारतात लॉन्च केली 199 रुपये किमतीची LED लाईट। आयबॉल ने भारतात लॉन्च केला आपला नवीन MSLR कोबाल्ट स्मार्टफोन। अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांचा पिक्चर जज्बासाठी 80 लाखात तयार झाला मुंबई उच्च न्यायालयाचा सेट। आज दुपारी 12:30 पर्यंत सेन्सेक्स 0.48% वाढून 26,818 वर, निफ्टी 0.42% वाढून 8,080 वर, तर टर्नओव्हर 1,800 कोटींवर। आज मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 17 जागांसाठी होणार मतदान, शरद पवार आणि विजय पाटील यांच्यात अध्यक्षपदासाठी कडवी झुंज। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा JPTV न्यूज।